मुंबईतल्या दादरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवास स्मारक असलेल्या राजगृहाच्या परिसरात अज्ञातांकडून कुंड्यांची काल संध्याकाळी नासधूस करण्यात आली. घटनेची माहिती समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गर्दुल्याकडून राजगृह आवारात नासधूस झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्याला हटकलं आणि त्याच्या रागातून त्यानं ही नासधूस केली असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. कुटुंबियांकडून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आलंय. पायात चप्पलही नसलेला गर्दुल्यासारखा दिसणारा व्यक्ती राजगृहाच्या पोर्चमध्ये आला होता, पण राजगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला हटकलं आणि त्यामुळे त्यानं त्या रागातून नासधूस करायला सुरुवात केली. तो नशेत असावा आणि हटकल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं असावं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गर्दुला हा संध्याकाळच्या सुमारास या राजगृहाच्या पोर्चमध्ये आला होता आणि त्याला हटकल्यानंतर त्यानं रागातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर अनुयायांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. सर्व जनतेस आवाहन करतोय की आपण शांतता ठेवली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे की राजगृहावरती दोघं जणांनी सी सी कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताबडतोबीने लक्ष घातलं. सर्वच अधिकारी त्या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत. त्यांची चौकशी चालू आहे. अत्यंत चोख काम पोलिसांनी केलेलं आहे. तेव्हा सर्व तमाम जनतेने शांतता राखावी आणि राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतोय.